शेती विषयक ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मागील वर्षी तोट्याचा ठरलेला हरभरा आताही दबावत आहे. यंदा हरभरा पेरणी घटली आहे, त्यातच पिकाचं नुकसानही होत आहे. देशातील महत्त्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये यंदा पिकाला पाऊस आणि बदलत्या वातावरणाचा फटका बसला, तर आता बाजारात नवा हरभरा दाखल झाला आहे. मग या सर्व परिस्थितीत यंदा हरभरा बाजारभाव कसे राहू शकतात, नाफेडच्या विक्रीचा बाजारावर दबाव राहील का, याची माहिती तुम्हाला आजच्या मार्केट ट्रेंडमधून मिळणार आहे. नमस्कार, मी धनंजय सानप, तुम्ही पाहताय ॲग्रोवन. तर देशातील रब्बी पेरणी आता जवळपास संपली आहे. देशात 3 फेब्रुवारीपर्यंत रब्बीची जवळपास 720 लाख हेक्टरवर पेरणी झाली, तर कडधान्याचा पेरा काहीसा वाढून 167 लाख हेक्टरवर पोहोचला. कडधान्यामध्ये हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक आहे, मात्र यंदा गेल्या वर्षीपेक्षा हरभरा पेरा जवळपास 2% घटला आहे. देशात 112 लाख हेक्टरवर यंदा शेतकऱ्यांना हरभरा पेरणी केली, तर महाराष्ट्रात सर्वाधिक 29 लाख हेक्टरवर हरभऱ्याचा पेरा झाला. म्हणजेच देशातील एकूण पेरणीपैकी जवळपास 26% हरभरा क्षेत्र एकट्या महाराष्ट्रात आहे. यंदा हरभरा पेरा घटला तरी नाफेडच्या गोदामांमध्ये मागील हंगामातील हरभऱ्याचा साठा मोठ्या प्रमाणात आहे. नाफेडकडे 15 लाख टनांच्या दरम्यान हरभरा साठा असू शकतो असा अंदाज व्यक्त केला जातोय. नाफेड मागील वर्षभर टप्प्याटप्प्यानं हरभरा बाजारात आणतोय, त्यामुळे हरभरा दरात मागील वर्षभरात एकदाही तेजी पाहायला मिळाली नाही. नाफेडच्या विक्रीचा हरभरा बाजारावर दबाव कायम राहू शकतो. हरभरा पिकाला काही राज्यांमध्ये पाऊस आणि कडाक्याच्या थंडीचा फटका बसला. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये हरभरा पिकाला पावसाचा तडाखा बसला, तर अनेक भागांमध्ये तापमानात मोठी घट झाली होती, त्यामुळे हरभरा पिकाचं नुकसान झालं. या महाराष्ट्रातही काही भागांमध्ये हरभरा पिकाचं नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं. देशातील अनेक बाजारांमध्ये सध्या नव्या हरभऱ्याची आवक होते, मात्र या हरभऱ्याला 4,600 ते 4,900 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. नाफेडची विक्रीही दुसरीकडे सुरूच आहे, त्यामुळे हरभरा दरावर दबाव आहे. मात्र काबुली हरभऱ्याचे दर तेजीत आहेत. सध्या काबुली हरभऱ्याला 11,500 ते 13,000 रुपयांच्या दरम्यान दर मिळतोय. यंदा देशातील देशी हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज असला तरी नाफेडकडे शिल्लक साठा जास्त आहे. नव्या हंगामात खरेदीसाठी गोदाम रिकामी करण्यासाठी नाफेड हरभऱ्याची विक्री वाढतोय, याचा दबाव दरावर आहे. त्यामुळे यंदा नाफेड हरभरा खरेदी किती करतं, तसंच उत्पादन किती कमी राहतं, यावर हरभऱ्याचा बाजार अवलंबून आहे असं हरभरा बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं आहे. या माहितीसोबत तुर्तास इथेच थांबू. ताज्या अपडेट्ससाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. माहिती महत्त्वाची वाटली असेल तर इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. शेतीमालाच्या किमती, धोरण आणि राजकारण म्हणजे प्राइस, पॉलिसी आणि पॉलिटिक्स यांच्या लेटेस्ट अपडेट्स, शेतीशी संबंधित सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा लेखाजोखा, फक्त बातम्या घटना नव्हे तर सखोल विश्लेषण, मार्केट इंटेलिजन्स, संशोधन, तंत्रज्ञान, हवामान, नवे प्रयोग, शेती सल्ला एका क्लिकवर उपलब्ध. ॲग्रोवन.com ला अवश्य भेट द्या.